हाय तृप्ती, खिडकीच्या बाहेर तोंड करून का खातेस? तू एक नंबरचा कानड आहेस. काय झालं? एक नंबरचा कानड आहेस. कसं काय? मला दोन खास सुद्धा नाही यार, इतका आगाव आहे ना हा विशाल. काय झालं? खिडकीच्या बाहेर कोण खात? काय गुड मॅनर्स आहेत का काय तुझ्या? गाडी त्याचा सुगंध येतोय ना 10 वेळा की मला बाहेरच आवडते खायला. अरे मग आपण गाडी धुतली ना किती दिवस झाले शूट वरून? तसंच गरज आहे गाडीला, घरी गेल्या गेल्या धू. सो गाइस, काही नाही, बॉडी बनवायची आहे मला. म्हणले डाएट तर करणं गरजेचं आहे ना, मला अंडे चिकन खाणं गरजेचं आहे. मग त्याचा लाभ आणि आनंद कोण घेणार? माझ्या सोबत सोबत बनीच असती तर बनीलाच तो आनंद दिला पाहिजे, जेणेकरून माझी बॉडी झाली त्यानंतर बनीला कोणी रस्त्यात असं छेडलं बिडलं तर मग काळजी मीच घेणार ना. मग आनंद पण डाएट, मी जो डाएट करतो त्या डाएटचं सगळं सर्वस्व आनंद बिनंद सगळं बनीनेच घ्यावा. हा, काचा बंद ठेवून घ्यावा. काचा बंद ठेवून घेतला तर मी मरेन मी लिटरली. या सीट वरती माझी समाधी बांधावी लागेल. बापरे. आणि आता मला बनी खूप काही शिकवत होती पण स्वतःला खायचं तर कळत नाही. आख तोंड भरून ठेवलंय. हा, आख तोंड बा खावलंय पुरीनी. हा, खायला येत नाही काय नाही. गाइस, रियलिटी आणि आता बिफोर आफ्टर दाखवतो तुम्हाला काय विषय. आफ्टर तर गाइस, पुन्हा एकदा बनी आपल्या सोबत गाण्यामध्ये आहे आणि तुम्ही ते एक लाईन ऐकले, पुष्प हाय हा फ्लावर नाय. कोणी सांगितलं होतं प्रशांत नागटींची ती लाईन खरी ठरेल. आज मला पुष्पाचाच रोल करायचा चान्स भेटलेला आहे, तर वाटत जरी नसलं तरी समजून घ्या आता काय. करायची वेळ आली पण चांगल्या गोष्टी, चांगल्या गोष्टी. आता डिरेक्टर, आता डिरेक्टर तोंड काळं झालं तर उद्या आयुष्य उजळू शकतो तुमचं. वा 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 वा, गाणं टाकायचं पुढे. पेंटिंग करते तुम्हाला आता? डायरेक्ट मेकअप नाही, पेंटिंग. एशियन पेंट चालू आहे. एशियन पेंट, कलर ब्लॅक. डायरेक्ट पेंटिंगचा विषय, काय विषय. आणि इथे आता विशालचा एंट्री शूट करतायत. पाय पण सोडा ना माझे, पाय पण काळे करून टाकले. तर गाईज, या बेडवरती माझा गाण्याचा एंट्री सीन आहे. कॅमेरा पण सेटअप तयार आहे. आता पटकन सीन करूया आणि नाश्ता करूया, लय भूक लागली. बापरे, एक यासांना पण कलर लावलाय का? बघ तारेडे बनी, जरा स्माईल दे, दिसून येत नाही तू. दिसली दिसली दिसली, स्माईल दिल्यामुळे जरा दिसतीयेस तू, तशी दिसत नाही. बनी का म्हणजे तिने तिचंच नाव ठेवलंय बनी. का बरं? तिच्या दातांमुळे. इकडे इकडे तिला 2 दात रुपये एक्स्ट्रा असे, इथे 2 एक्स्ट्रा दात होते असे. मला वाटलं असेल सोयी सर, मला पण येत होते सर. तिचं नाव तृप्ती, तिला फक्त घरात चारच लोक म्हणतात तृप्ती. आमच्या कोणत्या, आमच्या घरात मी बनीच म्हणतो. नाही, आमच्या काल कोणतरी खरं शॉट आपण वापरू शकतो बनीचा टीजर साठी. आपलं काय मत आहे? टीजर झाला डन. बनीचा एक सेपरेट टीजर जेव्हा करायचा असेल ना तेव्हा हा शॉट आपल्याला वापरू. गाइस, आपल्या बनीचं इकडे आहे शूट आता. बाकी सगळे बाहेर जा, एक मिनिट बाहेर जा. अरे दिसत रे हे बनी, काय सीन आहे सांगते का जरा? हो, किती किती सुंदर मुलगा. अरे पण पण आपण हे गाणं झाल्यावर टाकणार. बापरे, हात बघ किती काळा दिसतोय. काय भावा, हे ब्लॉगिंग फक्त दात दिसतोय. एवढं मेकअप करून सुद्धा माझ्या हातापेक्षा काळी दिसते. अरे जा रे, आमच्या बनीचं घर. बापरे, बनी माधुरी दीक्षितची फॅन आहे. बापरे, काय
पावडर साबू लावतोय तुला उठणं लावते उठणं ओले बनी इकड़ा चलो 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 साइड 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 का विषय टाकना इकडे काय बनीचा सीन बघा आज तू चॉकलेट गत दिसतेस बनी काय विषय काय मनोगत आहे तुमचं पण तू मी एक मनापासून बोलू का माझ्या मनातनं एक फिलिंग्स आहेत मला आज तुमच्यावर खूप प्राऊड फील होत आहे तुम्ही हा सीन केल्यामुळं कारण आर्टिस्ट हे कोणत्या गोष्टीला नाही म्हणू शकत नाही त्यांच्या कर्माची जी फळं आहेत ती त्यांना भोगली पाहिजे आणि ह्याच गोष्टीमुळं नाव होतं ह्याच गोष्टीमुळं प्रसिद्धी भेटते समृद्धी भेटते संपत्ती भेटते असंच आयुष्यात कामं करत राहा हात मिळवा कॉंग्रॅच्युलेशन्स आणि लोक तुम्हाला असंच भरभरून प्रेम देव काय डिस्टर्ब का करतोय किती भारी बोलत होतो मी तिच्यावर अरे अमिताभ बच्चन पण आले तिथे एक अशी पोच द्या तर खूप छान खूप छान अभिमान आहे तुला तुझ्यावर मला थँक्यू थँक्यू सो मच हे गाणं माझ्यासोबत केल्याबद्दल बनी तुला एक चॅलेंज आहे आता प्रोडक्शनमध्ये मी तुला ओपन हे देतो परमिशन देतो मुलगा असो बिंदास हाक कर जाऊन काय विषय नाही आपण आधी शंभोला करूया शंभो शंभोला हाक शंभोला हाक अरे शंभो शंभोचं खरं प्रेम आहे शंभो मला भीती वाटायला लागली पोर हाक करायला लागले नको करू लाईन मारतोय असं बघ तर अरे बापरे प्रज्योत दादा दुसरा कुठे अविनाश 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 अरे तिला तिला चॅलेंज दिलंय बाबा हाक करायचं अरे तू तू रियल असशील तर हाक करशील बघ बघ अरे इकडे पंच भारी भेटला अरे करतोय अरे बापरे आम्ही टाळ्या बनी बनी नको चॅलेंज चॅलेंज थांबव चॅलेंज थांबव चॅलेंज थांबव साऊन ए अरे हे स्नेहल अरे अरे
नाही तो म्युझिकचं काम करतोय. हा तो म्युझिक तो सगळं भारीतल्या गोष्टी घेऊन बसलाय. फक्त टच करणार आहे मला, हात मिळवणार आहे. हात हात त्याला फक्त हात मिळवायचं असे. श्रावणी ओ श्रावणी 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 तिला चॅलेंज दिलंय प्रत्येकाला हाक करायचं. अशा अवतार हाक करायचं. दादा मेन माणसानेच माघार घेतली. आपल्या आवीनी आवी जिंकलेला आहे आवीला पुरस्कार. आवीला आपलं आपल्याकडनं हे ट्रीट ट्रीट काहीतरी ट्रीट. हिने पण केलंय. हिने हिला बळच केलंय. हिच्याकडनं आपल्याला ट्रीट. दादाला आपलं एक दादाला एक आठवडा आपल्याकडनं ट्रीट आपल्या घरी. आणि ऍड्रेस पण सांगून ठेवलेला. आता तर गाईस 6 वाजलेले आहेत आणि शेवटचा टेक चालू आहे. शेवटचा नाही म्हणता ना रात्री पण असं शूट. आणि आपला संकेत फर्स्ट टाइम हा शूट पाहायला आलेला आहे माझं. तर कसं वाटतंय भावा शूट कसं असतंय? तीन मिनिटाचं गाणं बघायला मजा येते पण तीन दिवस लागतात. डान्सचा सीन झालेला आहे आमचा. डान्स तुम्हाला गाण्यात बघायला मिळेल की डान्स कसा आहे. आता आम्ही रिव्हील नाही करत कारण डान्स एक नंबर एक नंबर कोरिओग्राफी झालेली आहे अविनाश नलावडे यांची.